नमस्कार केंद्र सरकारने घेतला आज मोठा निर्णय तीन मे पासून या गोष्टी उघडणार चला तर पाहूया सविस्तर बातमी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं आहे पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन म्हणजेच चौदा एप्रिल पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन तीन मे पर्यंत करण्यात आला आहे याचा कालावधी संपण्यासाठी आणखीन काही दिवस बाकी आहे येत्या तीन मेला लॉकडाऊन संपणार आहे तिथून पुढे कोणत्या कोणत्या गोष्टी चालू होणार आहे लॉकडाऊन शिथिल होणार का लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार का या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते मात्र आज गृह खात्याने तीन नंतर काही गोष्टी उघडण्यासाठी परवानगी दिली आहे शैक्षणिक पुस्तके इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रिपेड फोन रिचार्जची दुकाने तीन नंतर उघडण्याची परवानगी केंद्रीय गृह खात्याने दिली आहे या आधी अत्यावश्यक सेवा वगळता सगळेच दुकानं बंद ठेवण्याचे सरकारने आदेश दिले होते मात्र आता अत्यावश्यक सेवा शेतीविषयक सुविधा शैक्षणिक पुस्तके इलेक्ट्रॉनिक वस्तू फोन रिचार्ज दुकाने उघडण्यासाठी परवानगी शासनाने दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत